सह्याद्रीची उंची म्हणजे धाराशिवमध्ये भाजपचं वर्चस्व पाहायला मिळतंय. आतापर्यंत भाजपचा 8 जागांवर विजय झाल्याचं पाहायला मिळालंय. ठाकरे गटाचा 5 जागांवर विजय झालाय. कावळेवाडीमध्ये आम आदमी पक्षानं गुलाल उधळलेला आहे. धाराशिवमधल्या कावळेवाडी ग्रामपंचायतीमध्ये आम आदमी पक्षानं आपले 3 सदस्य विजयी केलेत आणि ग्रामपंचायतीवर विजय मिळवलेला आहे. विजयी गुलाल उधळतानाची ही दृश्य आपण बघतोय. कार्यकर्त्यांची जल्लोष करतानाची ही दृश्य. तर तिकडे तुळजापूर तालुक्यातल्या अपसिंगा, चिवरी, चव्हाणवाडी, धोत्री या 4 ठिकाणी भाजप विजयी झालेला आहे. आणखी अपडेट्स घेऊया. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सध्या आपल्याशी जोडले गेलेत. ज्ञानेश्वर, काय नेमकं धाराशिव मधलं सध्याचं वातावरण आहे? निवडणुकांचे हे कल आता विजयी कल हाती येत आहे. एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील निकाल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत जर कल आपण पाहिला तर तो भाजपच्या बाजूनं कुठंतरी असल्याचं आपल्याला जाणवत आहे. तुळजापूरमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत आणि तुळजापूरमध्ये सर्वाधिक भाजपला विजय मिळताना दिसतोय. आणि एकंदरीतच काय तर धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आधीच लढत होताना कुठंतरी दिसतंय. भाजप आतापर्यंत 8 ठिकाणी विजय झालेला आहे तर शिवसेना 5 ठिकाणी आणि इतर जे आहेत ते इतर स्थानिक आघाड्यांच्या विजय होताना दिसतो. इतर निकाल काय लागतात धाराशिवचे याचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेऊच. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद.